आणि काँग्रेसचे नाराज पदाधिकारी हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. नाना पटोलें विरोधात नाराज पदाधिकारी हे दिल्लीमध्ये दाखल झालेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट हे पदाधिकारी घेणार आहेत. आपण पाहतोय काँग्रेसचे नाराज पदाधिकारी हे दिल्लीत दाखल. अधिक माहिती घेऊयात संदीप राजगुळकर यांच्याकडून. संदीप, या पदाधिकाऱ्यांमध्ये कुणाकुणांचा समावेश आहे? निकिता, खरं तर अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये मधून बाहेर पडल्यानंतर भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाची जी मोठी घडामोड म्हणावी लागेल, लोकसभा निवडणूक आपल्याला माहिती आहे तोंडावर आहेत आणि अधिवेशन महाराष्ट्रामध्ये सुरू असताना काँग्रेसचे काही आमदार आणि काही पदाधिकारी हे राजधानी दिल्लीत आल्याची चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुकुल वासनिक असतील, के सी वेणुगोपाल असतील, यांचे पदाधिकारी आणि काही आमदार भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे सध्याची महाराष्ट्रामध्ये त्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं त्या आमदारांचं म्हणणं आहे. आमदारांची नावं अद्यापर्यंत समजलेली नाहीत, मात्र यामध्ये 3 ते 4 आमदार आणि काही पदाधिकारी ज्यामध्ये मुंबईमधल्या काही पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. तर महत्वाचं हेच आहे की ही भेट होते का हे बघावं लागेल, कारण के सी वेणुगोपाल असतील किंवा काँग्रेसमधले जे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत ते सध्या लोकसभा निवडणुकीच्या सगळी जी घडामोड चालू आहे किंवा हिमाचल प्रदेशमध्ये सध्या जी चालू आहे त्यामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांची भेट होते का हे बघणं हो. अगदीच संदीप, जाणून घेत राहू, तूर्तास धन्यवाद. तर काँग्रेसचे नाराज पदाधिकारी हे दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि मल्लिकार्जुन खरगेंची ते भेट घेणार आहेत. नाना पटोले यांची तक्रार करण्यासाठी हे पदाधिकारी दिल्लीमध्ये दाखल झालेत.